कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झुंबत नाही सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यामध्ये टाका सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू सोडा ज्यामुळे ते जास्त फेळ फ्रेश राहील कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडत अथवा कागदामध्ये गुंडाळून ठेवा गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणं आणि चिरणं अगदी सोपं जाईल भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई आण आन आणि जिरं टाका आजच्या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय